नमस्कार, मी सारिका साचीवर मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या रेसिपींना सर्वांनी सुरुवात केली असेल करायला. त्यातलीच आज आपली 10वी रेसिपी आहे, वेफर्स किंवा चिप्स कसे बनवायचे. त्याच जणांचे हे वेफर्स लाल पडतात किंवा जास्त जाड होतात किंवा पातळ होतात याची बरशी कारणं आहेत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी आपण तुरटीचा जराही वापर न करता हे वेफर 100% पांढरशुभ्र तयार करणार आहे. कोणाचे हे वेफर्स या पद्धतीने जर केले तर अजिबात बिघडणार नाहीत किंवा अजिबात लाल पडणार नाहीत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. बघा, येथे कढईतमध्ये तुम्हाला दाखवते वेफर्स किती पांढरशुभ्र आणि एकदम मस्त तयार झालेले आहेत. त्या अगोदर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. येथे मी मध्यम आकाराचे असे बटाटे घेतलेले आहेत. याप्रमाणे हे बटाटे आणल्यानंतर पाण्यामध्ये अगोदर भिजत ठेवायचे. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. बऱ्याच जणांचे वेफर्स लाल पडतात, यासाठी याची साल काढून घ्यायची. याप्रमाणे साल काढून झाल्यानंतर ह्या तोही बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा, जोपर्यंत आपण खिसत नाही तोपर्यंत. अजिबात खाली ठेवायचं नाही आहे. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. येथे आपण जर बटाट्याची साल काढून एकत्र ठेवल्यानंतर खिसायला घेतलं तर ते लाल पडतात. जेवढ्या बटाट्यांची साल काढून झाली ते पाण्यामध्ये ठेवायचे जोपर्यंत आपण खिसायला घेत नाही तोपर्यंत. बघा, आता दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण खिसणी वापरतो वेफर्स करण्यासाठी किंवा चिप्स करण्यासाठी, त्यावेळेस त्याला ॲडजस्ट करायला असं एक बटन असतं, पातळ किंवा जाड. तर ते बघूनच आपण त्या खिसणीला त्याची साईज आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते ॲडजस्ट करून घ्यायचं. बघा, अशी आता नवीन खिसणी आलेली आहे, त्याला वरती धरण्यासाठी ही असतं. आणि वेफर्स तुम्ही बघाल तर खूप मस्त असे हे वेफर्स पडलेले आहेत किंवा चिप्स पडलेले आहेत. बघा, एकसारखे पडतात, अजिबात वेफर्स आपले तुटत नाहीत, घालायलाही सोपे पडतात आणि खायला पण तळल्यानंतरही खूप जास्त असे फुलतात. पण बघा, एकसारखे पडलेले आहेत. इतपत आपल्याला हे वेफर्स जाड ठेवायचे. जास्त पातळ केले तर आपण ज्यावेळेस कढईमध्ये तेल ओतून तळतो त्यावेळेस ते करपतात. आता इथे तिसरी टिप्स खूप महत्त्वाची, ज्यावेळेस आपण चिप्स किसून घेतो ते पाण्यामध्ये बुडे इतपत पाणी याच्यामध्ये ठेवायचं. आणि हे चिप्स 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत त्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. बऱ्याच जणांचे हे चिप्स लाल पडतात. मग हे आपण इथे तुरटीचा ऑफर न करता पांढरशुभ्र कसे करायचे, तर हे चिप्स मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतलं आहे. जोपर्यंत पांढरं पाणी वरती येतं तोपर्यंत हे पाणी आपण स्वच्छ हे चिप्स धुवून घ्यायचे. रात्रभर आपण मोठ्या भांड्यामध्ये हे चिप्स भिजत ठेवायचे, जेणेकरून या चिप्सच्या वरती पाणी राहील इतपत. जर पाणीचं प्रमाण कमी पडलं तर हे चिप्स नक्कीच लाल होतात. स्टीलच्या भांड्यामध्ये आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. लोखंडी भांड्यात ठेवलं तर हे चिप्स नक्कीच काळे पडतात. बघा, मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. येथे खूप महत्त्वाचे टिप्स आहे. बघा, आता स्वच्छ धुतल्यानंतरच हे चिप्स पांढरे शुभ्र दिसतात. दुसऱ्या दिवशीचे हे चिप्स आहेत. आता मी गॅसवरती एक मोठं पातेल ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी. या पाण्याला छान अशी उकळी फुटल्यानंतरच आपण हे चिप्स शिजण्यासाठी ठेवणार आहे किंवा टाकणार आहे याच्यामध्ये. बघा, याप्रमाणे पाण्याला जर तुम्ही उकळी फुटली नाही आणि त्याच्यात जर डायरेक्ट हे चिप्स टाकले तर चिप्स नीट शिजत नाहीत आणि हे वेफर्स नक्कीच लाल पडतात. बघा, स्वच्छ त्याला छान उकळी फुटली. मी याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे वेफर्स मी याच्यामध्ये टाकणार आहे. अगदी 100% आपण शिजवून घेणार नाही, फक्त 50% हे वेफर्स किंवा चिप्स शिजवून घ्यायचे. म्हणजेच काय होतं, जास्त याचे वेफर्सचा तुकडा किंवा तुकडे पडत नाहीत. बघा, याच्यामध्ये हे मी टाकलेलं आहे. जर हा व्हिडिओ नीट बघितला असेल तर आपण इथे तुरटीचा बिलकुलही ऑफर केलेला नाही, तरी हे चिप्स पांढरे शुभ्र तयार होतात. बघा, येथे फक्त एकच चमचाचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, याप्रमाणे हे चिप्स मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता सगळे वेफर्स किंवा चिप्स टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये एक आपल्याकडे जो चमचा असतो रेग्युलर घरामध्ये तो टाकायचा. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की हा चमचा याच्यामध्ये का टाकायचा, आपण तर त्रुटी वापरलेली नाही आहे किंवा चवीनुसार मीठ फक्त वापरलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळे चिप्स टाकून झाल्यानंतर मी एक चमचा टाकलेला आहे. आणि तुम्ही बघाल आता हाच या चमच्याने हलवून मी हा चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे. मग ज्यावेळेस आपण जे टॉर्च असतात चिप्स आपण जे खिसलेले असतात त्याला ते खाली जाऊन चमचाला चिकटून राहतात, त्यामुळे चिप्सवरचं जो काळपट भाग आहे तोही खाली चिटकून राहतो आणि यामुळे चिप्स आपले पांढरे शुभ्र होतात. ही नक्की ट्रिप्स वापरा आणि हे चिप्स 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवा. नक्की तुमचे चिप्स किंवा वेफर्स पांढरे शुभ्र होणार तुरटीचा वापर अजिबात न करता.
बघा आता याच्यामध्ये टाकला मी चमचाही टाकलेला आहे, याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आपण फक्त 50% शिजून घेणार आहे. चमचा टाकून जर तुम्ही चिप्स केलं तर नक्की 100% तुमचे चिप्स पांढरशुभ्र होतील. बघा आता हे शिजून अगदी बारीक झालेले आहेत आणि आता हे पूर्ण आपले हे 50% शिजून झालेले, याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी पारदर्शक चिप्सचा झालेला आहे. पिवळसर किंवा पिवळा होता तो कमी होऊन पांढराशुभ्र झालेला आहे, म्हणजेच हे आपले चिप्स शिजलेले आहे असं समजायचं. एक काढून फक्त बोटाने असं दाबून बघायचं, तर हे चिजलं असेल तर बुडून नखाने दाबलं तर असं समजतं की हां थोडंसं नख बुडलं की समजायचं हे चिप्स आपले शिजले. जास्त आपल्याला शिजवून घ्यायची गरज नाही आहे. आता हे चिप्स मी वाळायला ठेवते, हे पूर्ण शिजलेले आहेत, सुकवून घेते. बघा हे चिप्स वाळल्यानंतर असे दिसतात. मी एका ह्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे डब्यामध्ये. बघा याप्रमाणे हे पांढरशुभ्र झालेले आहेत. अगदी भरपूर हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत. आता हे तळून तुम्हाला दाखवते. गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. चिप्स बघा अगदी कढई भरून हे चिप्स 4-5 टाकले तरी होतात, एवढे फुलतात. बटाटा तुम्ही घेत असताना निवडून शक्यतो मोठे बटाटे घ्या, म्हणजे चिप्सही किंवा वेपर्सही आपले मोठे होतील आणि आपले हे चिप्स तुटीचा वापर न करता पांढरशुभ्र तयार झालेले आहेत. होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि येथे ज्या टिप्स सांगितल्यात ते नक्की फॉलो करा, म्हणजे नक्की तुमचे चिप्स पांढरशुभ्र होतील अगदी त्रुटीचा वापर न करता. पुन्हा भेटू असे एका छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.